खेळ प्रत्येकाला उर्जित करणारा, किती चांगलं वाटतं ना आपल्यातल्या आपल्या परिसरातली आपली मुलं खेळत असताना. दुर्दैवानं हा आनंद आम्ही घेऊ शकत नाही. तुमची मुलं खरंच खूप भाग्यवान आहेत, कारण ती हा आनंद घेऊ शकतात. एक विनंती आहे, मनापासून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, त्यांना खेळू द्या, अगदी मनमुराद खेळू द्या, खेळाचा आनंद घेऊ द्या. अरे हां, बाप्पा येत आहेत ना यावर्षी, हीच तर खरी संधी आहे. आपल्यातला प्रत्येकजण दरवर्षी ठराविक रक्कम वर्गणी स्वरूपात एखाद्या गणपती मंडळाला देत असतो. तीच रक्कम व्यक्तिगत स्वरूपात किंवा मंडळाच्या वर्गणीच्या मदतीच्या साह्यानं आपण आपल्या परिसरातल्या मुलांच्यासाठी खेळाचं साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी वापरली तर, किंवा एखादं पडिक मैदान स्वच्छता करून विकसित करून खेळासाठी वापरलं तर किती चांगलं होईल ना. आणि माझ्या मते हीच खरी प्रार्थना बाप्पाच्या चरणी अर्पण करता येईल. मग ठरवूया यावर्षी बाप्पाची आराधना फक्त 10 दिवसांसाठी करायची का दीर्घ काळासाठी करायची. माझा गणपती माझा परिसर या उपक्रमात भाग घेऊया. चला काहीतरी ठोस करूया. गणपती बाप्पा माझा गणपती माझा परिसर या उपक्रमाअंतर्गत आपण पुढील कामे करू शकतात. ट्री गार्ड, पाणपोई, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, रस्ते सुधारणा, परिसरात लायब्ररी, कॉम्प्युटर प्रशिक्षण, क्रीडा साहित्याची खरेदी, कचरा कुंडी, सोलर लाईट, चौक सुशोभीकरण, CCTV, शौचालय, रेन हार्वेस्टिंग, सामाजिक संस्थांना मदत.